हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। शासन आपल्या दारी ही संकल्पना ज्यांनी अस्तित्वात आणली ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी, नुकतंच सरकारला जुडलेलं तिसरं इंजिन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय छगन भुजबळ जी, गिरीश महाजन जी, दादा भुसे जी, उदय सामंत जी, आपल्या उपसभापती नीलिमाताई गोरे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी अहेर, त्याचप्रमाणे सुहासजी कांदे, किशोरजी दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीपजी बोरसे, राहुलजी ढिकले, दिलीपजी बनकर, त्याचप्रमाणे आमचे मुफ्तीजी नितीन पवारजी, हिरामण खोसकरजी या ठिकाणी उपस्थित, आपले राधाकृष्ण गमे, डी गंगाधरन, श्रीमती मित्तल, श्रीमती बनाई, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांचं मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। खरं म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण राबवतो, पण नाशिकमध्ये केवळ शासन आपल्या दारी नाही आहे तर शासन राम दरबारी देखील आलेला आहे आणि म्हणून प्रभू श्रीरामांच्या चरणी या ठिकाणी खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो। आपण नेहमी महात्मा गांधींच्या काळापासून रामराज्याची संकल्पना मांडतो आणि रामराज्याची संकल्पना काय आहे तर कुठलाही भेदभाव न होता प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांचा अधिकार पोहोचला पाहिजे, भारताच्या संविधानाने त्या प्रत्येक नागरिकाला जगण्याकरता जो अधिकार दिलाय तो अधिकार त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थाने जे राज्य काम करतं त्यालाच राम राज्य म्हटलेलं आहे आणि आता आपणही हाच प्रयत्न करतोय की शेवटच्या माणसापर्यंत सरकार पोहोचलं पाहिजे। लोकांनी चक्रा नाही मारायच्या, सरकारने लोकांपर्यंत जायचं आणि लोकांना लाभ द्यायचे ही संकल्पना या ठिकाणी मांडली आहे आणि म्हणून हा नाशिक जिल्हा आहे, कुंभमेळ्याचा जिल्हा आहे, शासन आपल्या दारी शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळे या ठिकाणी सम्मिलित झाला आहात। कुंभमेळ्याच्या या सेवा तीर्थावर आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही खरोखर मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। पण कधी कधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं, लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं, त्यामुळे काही लोक याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात, मग शासन आपल्या दारी कशा करता, लोक जमा करता कशा करता। अरे लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, लोक स्वतः या ठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? पण आता चिंता करू नका, कोणाच्याही पोटात दुखलं तर ती पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत आणि त्यांच्या पचनी पडलं नाही तरी
तर अजित दादा आहेत, त्यामुळे सगळ्यांची पोटदुखी जी आहे त्याच्यावरचा उपचार आपण करणार आहोत आणि सामान्य माणसाला त्याचे अधिकार देखील देणार आहोत। अजित दादा, तुम्ही मागच्या कार्यक्रमात म्हणाले दोनच झेंडे दिसतात, आता तिसरा झेंडा पण आला, काळजी करू नका, आपल्याला तीनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशामध्ये सगळ्यात वर न्यायचा आहे। माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल हे आम्हाला या ठिकाणी करून दाखवायचं आहे आणि म्हणूनच एवढा प्रचंड प्रतिसाद हा या ठिकाणी मिळतो आहे। जनकल्याणाचं हे कार्य करताना एक वर्ष सरकारला पूर्ण झालं आणि या पहिल्याच वर्षामध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारने करून दाखवलं, कारण जनतेचा विश्वास तर आहेच पण उद्योजकताचा विश्वास देखील आता महाराष्ट्रावर आहे आणि म्हणून आता उद्योगात आपण नंबर वन आहोत। शेतकऱ्यांच्या योजना सगळ्या मार्गावर लागल्या आहेत, आता ही गती वाढवायची आहे आणि मोठ्या प्रमाणात ती गती वाढवण्याकरताच आम्ही तिघं मैदानात आहोत। खरं म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही, पण आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य ठरलं होतं, मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही। शेवटी पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं, त्याच्यात सांगितलं यांना राजकारणातलंही काहीच कळत नाही। त्याच्यामुळे आता असं नाही आहे, आम्हाला राजकारणातलंही कळतं, आम्हाला अर्थसंकल्पातलंही कळतं, आम्हाला सहकारातलंही कळतं, आम्हाला शेतीतलंही माहिती आहे आणि म्हणून काळजी करू नका। आता जे निर्णय होतील ते सगळे निर्णय सामान्य माणसाच्या हिताचे होतील। आज आपण बघा, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण निर्णय घेतला, शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय आपण घेतला, देशातला ऐतिहासिक निर्णय आहे। केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आणि आपत्तीमध्ये सरकार त्याच्या पाठीशी उभं राहील, त्याला विमा पण देईल, त्याला मदत पण देईल। 10,000 कोटी रुपये मदतीच्या पोटी शेतकऱ्यांना देणारं आपलं सरकार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात माननीय मोदीजी ज्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, आता नमो शेतकरी सन्मान योजना आणून 6,000 रुपये राज्य सरकारचे देखील देण्याचा निर्णय घेतला, आता 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी आपण देणार आहोत। आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते, आम्हाला दिवसा वीज द्या, दिवसा 12 तास अखंडित वीज द्या, ही सातत्याने शेतकऱ्यांची मागणी असते आणि म्हणून आता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आणि मी नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी आश्वस्त करतो, पुढच्या 3 वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला 12 तास दिवसाचं वीज मिळेल याची तजवीज आम्ही केली आहे आणि त्यातल्या 50% शेतकऱ्यांची तर वीज लवकर त्या ठिकाणी दिवसा मिळण्याकरता 15 ऑगस्ट पर्यंत टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि त्या ठिकाणी याच वर्षी त्याचं काम आम्ही सुरू करतो आहोत। नाशिक सारखा जिल्हा जो शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती कशी केली पाहिजे हे सांगितलेलं आहे, व्हॅल्यू ऍडिशन कशी करायची हे सांगितलेलं आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ऍडिशन झाली पाहिजे म्हणून आपण देश राज्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखा प्रकल्प आणलाय, त्याचं नाव आता श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपण केलाय। 10,000 गावांमध्ये ऍग्री बिझनेस सोसायटी आपण तयार करतो, ही सोसायटी मल्टीपर्पज सोसायटी असणार आहे, ही सोसायटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची व्हॅल्यू चेन तयार करणार आहे आणि 43 कॉर्पोरेट सोबत या ऍग्री बिझनेस सोसायटीचा करार आपण करतो की ज्याच्यामध्ये रिलायन्सपासनं
तर वेगवेगळे या क्षेत्रात काम करणारे जे रिटेलचे लोक आहेत अशा सगळ्या लोकांसोबत करार होईल आणि आमच्या गावातली सोसायटी आमच्या शेतकऱ्याचा माल थेट आता त्या ठिकाणी व्हॅल्यू चेनला विकेल। त्यामुळे हे सातत्याने कधी कांद्याचं संकट येतं, कधी टोमॅटोचं संकट येतं, कधी भाजीचं संकट येतं, या संकटापासून नेहमीची मुक्ती आम्हाला मिळेल। या 10,000 गावांमधल्या या अॅग्री बिझनेस सोसायटीला कोल्ड चेन देखील मिळणार आहे, त्यांना वेअर हाऊसिंग देखील मिळणार आहे, त्यांना तारण योजना देखील मिळणार आहे। म्हणजे आता प्रत्येक गाव हे शेती करता आणि शेतीपूरक उद्योगाकरता स्वयंपूर्ण करण्याचं काम या स्मार्ट योजनेच्या माध्यमातून आज आपलं सरकार पूर्ण करत आहे। आणि म्हणून हे खरंय, अजितदादांनी सांगितलं आमच्या समोर संकट दिसतंय, पाऊस आला पाहिजे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे, पण आज पेरण्या लांबल्या आहेत, आमच्या समोर देखील काळजी आहे, पण काळजी करू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि ईश्वराचा आशीर्वाद मागे राहिला तर येत्या काळामध्ये पाऊस योग्य प्रकारे येईल। पण हे सगळं होत असताना ज्याचा उल्लेख झाला की आज आमच्या शेतकऱ्याला कायमचं दुष्काळ मुक्त करायचं असेल तर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पश्चिमी वाहिन्याचं पाणी आणावं लागेल, तापीच्या खोऱ्यामध्ये नारपार सारखा प्रकल्प तयार करावा लागेल, तापी पुनर्भरण प्रकल्प तयार करावा लागेल। या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहून जाणारं पाणी हे ज्यावेळेस आपण या ठिकाणी आणू आणि तुटीचं असलेला गोदावरीचं खोरं, तुटीचं असलेलं तापीचं खोरं या खोऱ्यामध्ये जेव्हा पाणी येईल त्यावेळी आमच्या शेतकऱ्याला वर डोळे लावून पाहावं लागणार नाही। पाऊस थोडा उशिरा जरी आला, थोडा कमी जरी आला, तरी आमच्या शेतकऱ्याला चिंता करावी लागणार नाही। आणि म्हणून या संदर्भात आपण निर्णय केलाय आणि मोठ्या प्रमाणात याकरता निधीची आपण उपलब्धता देखील करतोय आणि येत्या काळामध्ये हे सगळं पाणी वाहून जाणारं समुद्राला जाणारं पाणी हे या खानदेशामध्ये या ठिकाणी नाशिकमध्ये तिकडे नगरमध्ये इकडे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये या सगळ्या भागामध्ये आणून कायमचं दुष्काळ मुक्त तर करूच, पण आज जो वाद तयार होतो कुठेतरी नाशिक नगर आणि मराठवाड्याचा जो वाद तयार होतो तो वादही कायमचा मिटवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निर्णय आपण घेतले आहेत। बघा, आमच्या महिलांना त्या ठिकाणी एसटीमध्ये 50% प्रवास करण्याची योजना असेल। आता माता भगिनींना विनंती आहे, आपल्या घरच्या माणसाला सांगा तुम्ही तालुक्याला गेले, तुम्ही जिल्ह्याला गेले, दुप्पट पैसे खर्च होतात, तुम्ही घरी बसा, आता मी जाऊन त्या ठिकाणी तालुक्याला जाऊन काम करून येते, हे आता आमच्या माता भगिनींनी सांगायचं आहे। ही योजना आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणली, 75 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्यांना आता मोफत एसटीचा प्रवास आहे, त्यामुळे त्यांना अष्टविनायकाचं दर्शन तुम्ही घेऊ द्या, त्यांना परत बोलवा, पुन्हा त्यांचा सन्मान करा, अशा प्रकारचे अनेक योजना आहेत। बंधू भगिनींनो, या नाशिक करता देखील मला कल्पना आहे, आपल्या निओ मेट्रोला थोडा उशीर होतोय, त्याची टेक्नॉलॉजी ठरते आहे, केंद्रामध्ये टास्क फोर्स तयार झालाय, कुठली टेक्नॉलॉजी आहे त्याचं प्रामाणीकरण चाललं आहे, पण लवकरच तो निर्णय देखील होईल। नाशिक पुण्याचा निर्णय देखील लवकरच या ठिकाणी होईल। कुंभमेळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी एक कॉरिडॉर आपल्याला तयार करायचा आहे, त्याचा निर्णय देखील येत्या काळामध्ये होईल। सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क या ठिकाणी तयार होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करतो, मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी बोलायचं आहे, पण एवढंच सांगतो हे सरकार सामान्य माणसाकरता कटिबद्ध असलेलं सरकार आहे, हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज देश पुढे चाललाय आणि मोदीजी ज्या प्रकारे या देशाला एक महाशक्तीकडे नेत आहेत, गरिबी निर्मूलनाचं कार्य चाललंय। काल परवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं
कि भारताने आश्चर्य करून दाखवलं आणि केवळ 12-13 वर्षाच्या काळात 42 लाख लोकांना गरिबीतन बाहेर काढण्याचं काम भारताने केलं। या गरिबी मुक्तीचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींना द्यावं लागेल कि ज्यांनी गरीब कल्याणाच्या अनेक योजना या ठिकाणी राबवल्या। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी आज या निमित्ताने एवढंच सांगतोय, योजना अनेक आहेत। आज आपण संजय गांधी निराधार योजना 1000-1500 रुपये केले, आज आम्ही शिष्यवृत्तीची योजना 1000-7500 रुपये केली, आज अंगणवाडी सेविका असेल, आज कोतवाल असतील, सगळ्यांच्या मानधनात मोठ्या प्रमाणात वाढ केली। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे सरकार रोज या ठिकाणी काम करेल आणि तुमच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करेल, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।